गुजरात मधील एका खासगी प्राणी संग्रहालयात स्थलांतरित केलेले हत्ती जंगलातील नसून ते वन खात्याचे आहेत असा दावा राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणावर आता 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. तत्कालीन राज्य सरकारने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 13 हत्ती गुजरातमधील एका खासगी प्राणी संग्रहालयासाठी देण्याचे निश्चित झाले. मे महिन्यात ताडोबा, पातानील आणि कमलापूर येथून 13 हत्ती गुजरातमधील जामनगर येथील राधाकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्टला हस्तांतरित करण्याचे आदेश वन खात्याने काढले. त्यानंतर ताडोबातून 6 हत्ती गोपनीय पद्धतीने तर पातानील येथील हत्ती देखील अशाच पद्धतीने गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल करत केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, राज्य जैवविविधता मंडळ, राज्य सरकार, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण यांच्यासह 7 जणांना प्रतिवादी करून याबाबत उत्तर सादर करण्यासाठी नोटीस बजावली. गुरुवारी राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडताना जंगलातील नाही तर वन खात्याच्या ताब्यातील पाळीव हत्ती गुजरातला नेल्याचे सांगितले. तर ॲडव्होकेट जुगलकिशोर गिल्डा यांनी जंगलातील हत्ती गुजरातला स्थलांतरित केल्याचा दावा केला. या प्रकरणी गुरुवार 15 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.